पूर्व विधायक चरण वाघमारे के नेतृत्व में तुमसर थाना इंचार्ज नीलेश ब्राह्मण ने इनके मार्फत चालकों ने केंद्र सरकार को ज्ञापन सौंपा, जहां जगह जगह पर चालक वर्ग एकजुट होकर रास्तों पर हिट एंड रन के नए कानून के विरोध में नारे लगाकर हड़ताल कर रहे हैं। सरकार ने वाहन चालकों पर नया कानून लाने से देश भर में कानून का विरोध शुरू हो गया। चालकों का कहना है कि इस हिट एंड रन कानून में 10 साल की सजा और 7 लाख रुपए जुर्माना बकाया गया, जिससे चालकों का भारी नुकसान हो जाएगा। गलती नहीं, फिर भी चालकों को दोषी माना जाएगा और उतना कमाते नहीं कि रास्ते पर कोई दुर्घटना हो और हम उतना जुर्माना भर सके। इसी के चलते पूरे भारतवर्ष में हर जगह चालक गाड़ियों से उतरकर एकजुट होकर हड़ताल कर रहे हैं। भंडारा जिले में भी जगह जगह चालकों की हड़ताल शुरू है, जहां तुमसर शहर से चालकों ने बस स्टॉप के आगे पुलिस स्टेशन खापा चौक में विरोध प्रदर्शन किया। 1 जानेवारी 2024 पासून हिट एंड रन कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने तो कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण देशभरात वाहन चालकांच्या माध्यमातून जो आंदोलन पुकारण्यात आलेला आहे, त्या आंदोलनाला मी व्यक्तिशः माझ्या विकास फाउंडेशनच्या वतीनं आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देतो। प्रत्यक्ष तुमसर मोवाडी तालुक्यातील वाहन चालकांनी खापा चौकामध्ये रस्ता अडवण्याचा जो प्रकार केला आणि त्यामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या भावना समजून न घेता मारहाण करण्याचा प्रयत्न केला तो एकदम निषेधार्थ आहे। आम्ही या आंदोलनाला हिंसक वळण यावा या भूमिकेत मी स्वतः नाही, पण ज्या पद्धतीने वाहन चालकांच्या भावना आहेत, वाहन म्हणजे 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपयाचा दंड, मला असं वाटते की संपूर्ण लोकसभेमध्ये हा विधेयक पारित असताना आम्ही ज्यांना प्रतिनिधित्व देतो आणि या लोकसभा क्षेत्रातून ज्यांना निवडून पाठवलं त्यांनी वाहन चालकाच्या संबंधी कुठलाही या बिलावर चर्चा न करता पाठिंबा दिला असावा ही आम्हाला शंका आहे। पुढच्या काळामध्ये समजा या कायद्याच्या संबंधात केंद्र सरकारने दखल घेतली नाही तर वाहन चालक जर खासदाराच्या घरासमोर आंदोलन करतील, त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी राहीन, माझा पक्ष सहभागी राहील आणि मी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर। NBC न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।